एचएसएन कोड कसे शोधायचे आणि कोणत्या वस्तूला कोणता एचएसएन कोड लावायचा, यासाठी आपण पहिल्यांदा पाहूया एचएसएन कोड म्हणजे काय। एचएसएन कोडचा लॉन्ग फॉर्म आहे हार्मोनाइज्ड सिस्टीम नॉमेनक्लेचर। म्हणजेच एचएसएन कोड म्हणजे प्रत्येक वस्तूला दिलेला वेगवेगळा ओळख क्रमांक होय, आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेला नंबर। हा एचएसएन कोड वस्तूला शासनाकडून दिला जातो। प्रत्येक एचएसएन कोडला म्हणजेच त्या वस्तूला किती जीएसटी टॅक्स रेट लावायचा हे शासनाकडून ठरवले जाते। त्याचप्रमाणे आपल्याला त्या वस्तूला टॅक्स रेट लावावे लागतात। ज्यांचा वर्षाचा टर्नओवर 1.5 म्हणजे 1.5 करोडपेक्षा जास्त आहे त्यांना एचएसएन कोड वापरणे अनिवार्य आहे। 1.5 म्हणजे 1.5 करोडपेक्षा टर्नओवर कमी असणाऱ्या ज्या लोकांना एचएसएन कोड वापरले नाही तरी चालू शकते। आता आपण एचएसएन कोड कसे सर्च करायचे ते पाहणार आहोत। यासाठी आपण पहिल्यांदा गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन करूया। मी इथे गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन केलेला आहे। यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एचएसएन कोड, एचएसएन कोड जीएसटी इंडिया गाईड। पुन्हा एकदा सांगतो काय टाकायचं आहे ते, एचएसएन कोड जीएसटी इंडिया गाईड टाकून मी सर्च करत आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं पहिल्यांदाच वेबसाईट आली आहे gstindiaguide.com म्हणून। इथं मी क्लिक करतो। इथं क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होत आहे। वेबसाईट ओपन होतो थांबायचं आहे। यामध्ये इथं सर्च नावाचा ऑप्शन आहे। इथे तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही स्टॉक आयटमचं नाव टाकून त्याचा एचएसएन कोड तुम्ही बघू शकता। जसं की मी इथं कम्प्युटर टाकतो, मला कम्प्युटरचा एचएसएन कोड पाहिजे। मी इथं कम्प्युटर सर्च केलेला आहे। वेबपेज लोड होत आहे। तुम्ही तर बघू शकता इथं सर्व प्रकारचे कम्प्युटर संबंधीचे एचएसएन कोड आले आहेत। जसं की हार्ड कॉपी प्रिंट कम्प्युटर सॉफ्टवेअर असेल, प्लॅन अँड ड्रॉइंग फॉर आर्किटेक्चर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज असेल, पर्सनल कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, ग्राफिक्स, अशा प्रकारे कम्प्युटर प्रिंटर रिबिन, अशा प्रकारे सर्व अशा स्टॉक वस्तू येत आहेत। इथून तुम्ही तुम्हाला जो हवा असेल त्या स्टॉक आयटमला कोणता एचएसएन कोड वापरायचा ते पाहू शकता। ह्या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता। मी त्याचे उत्तर नक्की देईन। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा। तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।